Hi students, today we will start new chapter solution and colligative properties. It is second chapter of your syllabus. First we will see about the solution. What is mean by solutions? The solution ki definition asi hai. Solution is a homogeneous mixture of two or more substances whose composition is not fixed and varied within a certain limit is called as solution. ये सोल्यूशन का है, एक होमोजेनियस मिक्सचर है, हेट्रोजेनियस नहीं. होमोजेनियस मीन्स जे की मिक्स केल्यानंतर एक सब्सटन्स दुसऱ्या सब्सटन्स मध्ये ओळखता येत नाही, थरोली मिक्स होतो त्याला बोलतो आपण होमोजेनियस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर, सॉल्ट वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर सॉल्ट कुठे आहे वॉटर कुठे आहे ते ओळखता येत नाही, दॅट इज अ होमोजेनियस मिक्सचर. शुगर प्लस वॉटर हे पण होमोजेनियस मिक्सचर आहे, वॉटर प्लस इथेनॉल हे होमोजेनियस मिक्सचर आहे, बट वॉटर प्लस ऑइल हेट्रोजेनियस मिक्सचर आहे, सँड प्लस स्टोन हेट्रोजेनियस मिक्सचर. म्हणजे सोल्युशन हेट्रोजेनियस मिक्सचर नाही आहे, तर सोल्युशन इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस हूज कंपोजिशन इज नॉट फिक्स्ड. आणि त्यांचं कंपोजिशन फिक्स नसतं, एक सबस्टन्स कमी असू शकतो दुसरा जास्त असू शकतो, एका सबस्टन्सला वाढवलं दुसरा सबस्टन्स कमी केला तरीही ते सोल्युशन होतं. Whose composition is not fixed and varied within a certain limit is called as solution. ही डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल की त्या दोन्ही सबस्टन्स मध्ये दोन किंवा तीन असतील त्या सबस्टन्सचं कंपोजिशन फिक्स नसतं. आणि एकदा डेफिनेशन सांगतो, सोल्युशन इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस हूज कंपोजिशन इज नॉट फिक्स्ड अँड व्हेरीड विदिन अ सर्टन लिमिट. आणि सोल्युशन मध्ये दोन कंपोनेंट असतात, एक आहे सोल्यूट आणि दुसरा आहे सॉल्यूट, आणि या दोन्ही पासून काय तयार होतं सोल्यूशन. मग सोल्यूट कोणाला म्हणायचं, सॉल्व्हंट कोणाला म्हणायचं ते आपण बघूयात. द कंपोनेंट ऑफ अ सोल्यूशन विच कॉन्स्टिट्यूट स्मॉलर पार्ट ऑफ द सोल्यूशन इज कॉल्ड अ सोल्यूट. जो कमी प्रमाणामध्ये असतो सोल्यूशन मध्ये त्याला बोलतो आपण सोल्यूट. द कंपोनेंट ऑफ अ सोल्यूशन विच कॉन्स्टिट्यूट लार्जर पार्ट ऑफ द सोल्यूशन इज कॉल्ड एज सॉल्वंट. जे सोल्यूशन मध्ये जास्त प्रमाणात असतो त्याला बोलतो आपण सॉल्वंट. फॉर एक्झाम्पल NaCl सोल्यूशन आहे, म्हणजे सॉल्ट सोल्यूशन आहे, तर सॉल्ट सोल्यूशन मध्ये सॉल्ट कमी प्रमाणात असतं म्हणजे सोल्यूट आहे, वॉटर जास्त प्रमाणात असतं ते आहे सॉल्वंट. शुगर सोल्यूशन त्याच्यामध्ये सोल्यूट कोणतं आहे शुगर, सॉल्वंट कोणतं आहे वॉटर. ओके, वेगवेगळ्या सोल्यूशन मध्ये द कंपोनंट विच कॉन्स्टिट्यूट स्मॉलर पार्ट ऑफ द सोल्यूशन इज कॉल्ड एज सोल्यूट, अँड द कंपोनंट विच कॉन्स्टिट्यूट लार्जर पार्ट ऑफ द सोल्यूशन इज कॉल्ड एज सॉल्वंट. म्हणजे सोल्यूट कोणाला म्हणायचं आणि सॉल्वंट कोणाला म्हणायचं ते तुम्हाला कळलं. ठीक आहे, मग एका सोल्यूशनमध्ये असं नाही की एकच सोल्यूट आणि एकच सॉल्वंट असेल, सोल्यूट दोन असू शकतात, सोल्यूट तीन असू शकतात, सॉल्वंट एकच असेल, तर त्यावरनं सोल्यूशनचे काही टाईप्स आहेत. तर कोणते कोणते आहेत, बायनरी सोल्यूशन, टर्नरी सोल्यूशन अँड क्वार्टरनरी सोल्यूशन. क्वार्टरनरी सोल्यूशन, बायनरी सोल्यूशन मीन्स अ सोल्यूशन विच हॅव ओनली वन सोल्यूट अँड वन सॉल्वंट इज कॉल्ड बायनरी सोल्यूशन. टर्नरी मीन्स द सोल्यूशन विच कंटेन टू सोल्यूट अँड वन सॉल्वंट. क्वार्टरनरी सोल्यूशन म्हणजे द सोल्यूशन विच कंटेन थ्री सोल्यूट अँड वन सॉल्वंट. ओके, क्वार्टरनरी सोल्यूशन. देन नेक्स्ट पॉइंट इज देअर, बायनरी टर्नरी आणि क्वार्टरनरी सोल्यूशन तुमच्या लक्षात आलेले आहे. आता एक दुसरा एक प्रश्न आहे, ऍक्विअस सोल्यूशन नॉन ऍक्विअस सोल्यूशन अक्वा म्हणजे वॉटर. ज्या सोल्यूशनमध्ये वॉटर सॉल्वंट असतो त्याला बोलतात ऍक्विअस सोल्यूशन, आणि ज्या सोल्यूशनमध्ये वॉटर सॉल्वंट न राहता दुसरा कोणता पण सॉल्वंट असतो समजा हेक्झेन असिटोन वगैरे तर त्याला बोलतात नॉन ऍक्विअस सोल्यूशन. ज्या सोल्यूशनमध्ये वॉटर सॉल्वंट आहे त्याला बोलतात ऍक्विअस सोल्यूशन, आणि ज्याच्यामध्ये नाही त्याला बोलतात नॉन ऍक्विअस सोल्यूशन. पुन्हा आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, टाइप्स ऑफ सोल्यूशन डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. Physical state of solute and solvent, there are
नाइन टाइप्स ऑफ सॉल्यूशन, किती टाइप्स आहेत, नाइन टाइप्स आहेत। तर त्याच्यामध्ये वन बाय वन बघूयात। सॉलिड इन सॉलिड सॉल्यूशन, सेकंड वन आहे सॉलिड इन लिक्विड सॉल्यूशन, थर्ड वन आहे सॉलिड इन गॅस सॉल्यूशन, फोर्थ वन आहे लिक्विड इन सॉलिड सॉल्यूशन, फिफ्थ वन आहे लिक्विड इन लिक्विड सॉल्यूशन, सिक्स्थ वन आहे लिक्विड इन गॅस सॉल्यूशन, सेवन्थ आहे गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड अँड गॅस इन गॅस सॉल्यूशन, असे नऊ टाइप्स आहेत डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट। तर पहिला बघूयात आपण सॉलिड इन सॉलिड सॉल्यूशन, बरोबर। सॉलिड इन सॉलिड सॉल्यूशन म्हणजे सॉल्यूट पण सॉलिड स्टेट मध्येच आहे आणि सॉल्वंट पण सॉलिड स्टेट मध्येच आहे, म्हणजे दोन्ही सॉलिड स्टेट मध्ये असतील तर त्याला आपण सॉलिड सॉल्यूशन म्हणतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल अलॉयज, ब्रास, दीज आर द सॉलिड सॉल्यूशन, बरोबर। अलॉयज आर द सॉलिड सॉल्यूशन, ब्रास, ब्रास मध्ये कॉपर प्लस झिंक, बरोबर, दोन्ही सॉलिड आहेत, होमोजिनियस मिक्सचर आहे, म्हणून ते सॉलिड इन सॉलिड सॉल्यूशन। सेकंड आहे लिक्विड इन सॉलिड, सेकंड कुठलेही लिक्विड इन सॉलिड म्हणजे लिक्विड कमी प्रमाणात आहे, सॉलिड जास्त प्रमाणात आहे। याचं एक्झाम्पल जेलीज, जेम्स। तिसरं एक्झाम्पल आहे गॅस इन सॉलिड, गॅस इन सॉलिड, गॅस सॉल्यूट आहे, सॉलिड सॉल्वंट आहे, म्हणजे गॅस कमी प्रमाणात आहे, सॉलिड जास्त प्रमाणात आहे सॉल्वंट असल्यामुळे, म्हणजे एच टू ऍडसॉर्ब ऑन द प्लॅटिनम प्लेट, हायड्रोजन ऍडसॉर्ब ऑन द प्लॅटिनम प्लेट, हे त्याचं एक्झाम्पल आहे। तीन झाले। फोर्थ, आतापर्यंत आपण या साईडला सॉल्वंट साईडला सॉलिड कॉमन ठेवा, नेक्स्ट थ्री मध्ये सॉल्वंट साईडला लिक्विड कॉमन ठेवा आणि त्यानंतर नेक्स्ट थ्री मध्ये सॉल्वंट साईडला गॅस कॉमन ठेवा आणि इकडे चेंज करत राहा, म्हणजे तुम्हाला नाईन टाइप्स येत राहतील, ठीक आहे। फोर्थ कोणता आहे, सॉलिड इन लिक्विड सॉल्यूशन, जे की आपल्याला या चॅप्टरमध्ये भरपूर बघायचं आहे। सॉलिड इन लिक्विड सॉल्यूशन म्हणजे इथं सॉल्यूट कोणता आहे, सॉलिड आहे आणि सॉल्वंट कुठल्या ह्याच्यात आहे, लिक्विड आहे, म्हणजे सॉल्ट सॉल्यूशन, सुगर सॉल्यूशन, जे की आपल्याला या चॅप्टरमध्ये भरपूर प्रमाणात शिकायचं आहे। याचं एक्झाम्पल आहे सॉल्ट सॉल्यूशन किंवा शुगर सॉल्यूशन, ओके। फिफ्थ, लिक्विड इन लिक्विड सॉल्यूशन, पाचवं कोणतं आहे, पाचवं आहे लिक्विड इन लिक्विड सॉल्यूशन, त्याचे एक्झाम्पल येईल वॉटर प्लस इथेनॉल, वॉटर प्लस इथेनॉल, दोन्ही लिक्विड आहेत, होमोजिनियस मिक्सचर आहे, बरोबर, म्हणजे लिक्विड इन लिक्विड सॉल्यूशन। सिक्स्थ आहे गॅस इन लिक्विड, गॅस इन लिक्विड सॉल्यूशन, बरोबर, इथं तिन्ही मी या साईडला लिक्विड कॉमन ठेवले। गॅस इन लिक्विड, ऑक्सिजन डिझॉल्व इन वॉटर, CO2 टू डिझॉल्व इन वॉटर, CO2 टू डिझॉल्व इन वॉटर। सेवन्थ आहे, आता या साईडला गॅस कॉमन ठेवा, सॉलिड इन गॅस सॉल्यूशन, सॉलिड इन गॅस, सॉलिड कमी प्रमाणात आहे, गॅस जास्त प्रमाणात आहे। याचं एक्झाम्पल आहे स्मोक। सेकंड आहे एट टाइप ऑफ सॉल्यूशन, लिक्विड इन गॅस, लिक्विड इन गॅस सॉल्यूशन, लिक्विड कमी प्रमाणात आहे, गॅस जास्त प्रमाणात आहे। फॉग, धुके, धुक्यामध्ये वॉटर थोड्या प्रमाणात असतं, एअर ॲटमॉस्फिअर किंवा गॅस जास्त प्रमाणात असतो, ओके, लिक्विड इन गॅस। अँड नाईन टाईप गॅस इन गॅस सॉल्यूशन, गॅस इन गॅस सॉल्यूशन मीन्स बोथ आर इन गॅसेस स्टेट, सॉल्यूट ऑल्सो इन गॅसेस स्टेट, सॉल्वंट ऑल्सो इन गॅसेस स्टेट। फॉर एक्झाम्पल एअर, एअरमध्ये सगळे गॅसेस कमी जास्त प्रमाणात मिक्स असतात,
नाइट्रोजन सगळ्यात जास्त प्रमाणात असतो, ऑक्सिजन त्याच्यानंतर आणि बाकी गॅसेस कमी प्रमाणात असतात. नायट्रोजन हेअर अबाउट 78%, ऑक्सिजन हेअर अबाउट 21%, अँड ऑल अदर गॅसेस कमी कमी असतात. गॅस इन गॅस सोल्युशन त्याचं एक्झाम्पल आहे. ओके ठीक आहे, हे 9 टाइप्स ऑफ सोल्युशन आपण बघितले. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय ते आपण बघूयात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन बघा, आपण म्हणतो डायल्यूट सोल्युशन, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सोल्यूट खूप कमी प्रमाणात असतं, सॉल्व्हेंट जास्त असतं, डायल्यूट सोल्युशन. सोल्यूट इन व्हेरी व्हेरी लेस प्रपोर्शन. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे काय, सोल्यूट भरपूर प्रमाणात असतो, जेवढा पाहिजे तेवढा, म्हणजे जेवढा डिझॉल्व होईल तेवढा सोल्यूट जास्त प्रमाणात असतो. कंपेरेटिव्हली डायल्यूट सोल्युशन आणि सॉल्व्हंट त्या कंपेअरमध्ये, म्हणजे सॉल्व्हंट लार्जरच असणार आहे बट डायल्यूटच्या कंपेअरमध्ये सॉल्व्हंट कमी असतात. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ती डेफिनेशन पाहत असताना द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. जर कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असेल सोल्यूटचं तर त्याला आपण डायल्यूट बोलतो, कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बोलतो. बरोबर आहे. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन. समजा 10 ग्रॅम NaCl 100 ml वॉटरमध्ये टाकलं तर त्याचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन फिक्स असेल. त्याऐवजी 20 ग्रॅम NaCl 100 ml वॉटरमध्ये टाकलं तर कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं वाढलं. ओके, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे लक्षात आलं, द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ गिव्हन अमाऊंट ऑफ वॉटर, वॉटर किंवा गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंट फिक्स पाहिजे, सॉल्व्हंटचं अमाऊंट फिक्स पाहिजे. त्याच्यामध्ये जर सोल्यूटचं प्रमाण वाढवलं तर ते कॉन्सन्ट्रेशन होईल, सोल्यूटचं प्रमाण कमी केलं तर ते डायल्यूट. ओके, अँड देयर आर सम मेथड टू मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्यासाठी काही मेथड आहेत, त्या आपण 1 by 1 बघूयात.